कलर दाखो तू काय काय घेतले. एक दोन तीन मुलांना लालच आवडतात का जी. मुलांना तुला काय घेतलं दाखव. कुठे होता ते दुकानात. ते कितीला पडलं? 100 रुपयाला पडलं. मी हे कुरलेला किती रुपयाला माहितीये का? 40 रुपयाला. पण ते 12 घ्यायला लागतात. उघड दे असं उघड दाखव. ठीक आहे. तू काय घेतलं दाखव रे. मी फाउंडेशन घेतलं. हे बघ अजून गोरी होणार. माझी सीसी क्रीम संपत आली आहे ना. आता मी सीसी क्रीम बंद करून हे चालू करणार फाउंडेशन. काय खाते? दिलू. तू काय बकरी होती काय गेल्या जन्मात? गवत खाते. नाही पण त्यांच्या असं पोटात बिटात असं गडबड असेल ना ते खातात. हा खा दिलू. का खा खा दिलू. बघ आमची कशी आहे दिलू. पप्पी दे. हा खा आणि इकडे बघा. मम्मी सर्व बाहेर बसून नेहमी काय ना काय झाडांचं काम करत असते. ती यावी इकडे तुळशी लावलेली आहे. चला काजल रेडी. आपला टेम्पो गेला. एक एक गोष्ट सुटली आहे न्यायची. लय मोठी गोष्ट आहे. सांगा काय काय सुटली आहे. काय सुटली सांगा मला लक्षात आता आलं. मी तुम्हाला विचार काय डेक गेली का. डेक आपली तरी होत ना. तर गेली असते ना ती. कुठे ती बघा. हे आम्हाला हे पाठवायचं होतं गावी नाही गेला ना. समोर सगळं ठेवायला पाहिजे होतो. हा एक काढून ठेवायला पाहिजे. लाव ना खाली जरा. काढणी लावूया ना माईक वर. बोलूया बोलूया. त्याच्यावर तरी गाणी लावू. जा लावूया लावूया. जरा डान्स कर. हा त्याच्यावर तरी लाव. बघा आम्ही सर्व तयारी करतो आणि आमची दिल्लू बघा काय करते. दिल्लू ए दिल नाही हात लावत. बघ कशी झोपली आहे. बघ है ना हात लावला की हात हे करते ना ती. येस आता व्यवस्थित लागली पावडर. बोल नाही ते हे केलं आपण गाणं बंद केलं. दादा थांब इकडे दे. बघा इकडे स्पीकर ठेवलेला आहे. चल एक गाणं बोल. अरे आता मी गाणी लावणार. तुम्ही सर्वांनी डान्स करायचं. आता डेकोरेशन बाय काजल. घरी बोलवू शकता तुम्ही तिला करायला. कळशी ठेवली ना खाली. कळशी एवढा मोठा गेअर कसा. 36 वर्ष झाली कळशीला. चला काजल एकत्र इंट्रोडक्शन पण देता. बघूया तुला किती माहिती आहे आता. हा हे कुठे राहतात. इकडे. किती घर सोडून. एवढा नाही माहिती. माहिती पाहिजे आपल्या ताईतल्या. सर्व माहिती पाहिजे. हा त्यांना त्यांचं नाव विचार. परब ना आडनाव. हा व्हेरी गुड माहिती आहे. हा हा जाते बोला. चला आता तुम्ही याच्यात नाव घ्या. नाही आता हे कुठे राहतात काजल. कुठे बाजूला. ह्यांचं नाव काय. नाही माहिती. आडनाव माहिती. तरी चालेल. हा व्हेरी गुड. कोणाला नाव घ्यायचं असेल तर घेऊ शकता. यांचं आडनाव काय. सुनीता. हा म्हणजे काहीतरी काहीतरी माहिती आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये तिला काहीतरी माहित आहे. हा आज इथे काय होत आहे. तू माईक वर बोलून काय. इकडे इथे महालक्ष्मीचा हल्दी कुंकू होतोय. काय होत. हल्दी कुंकू. आज शेवटचा गुरुवार आहे ना. शुभ लक्ष्मी. आमची महालक्ष्मी कुठे चालली. बघ
काय शॉर्टकट पाय पडली रे चला आमच्या काजलला घेऊन चालले आमचे महिला इकडचे सर्व बरोबर आहे ना आमच्या काजलला आता तू आता तू कुठे कुठे फिरणार सर्वीकडे ना आपल्या एरियामध्ये काजल बाय बाय गेली तुझी मम्मी इकडे जवळे काय गजरे काजलचे पडले काजलचे तिकडे जमाकडे नाही येऊ दे ती बाहेर ये काय दमा करता तुम्ही केळी 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 किती दमा झाली दोन आता पाहिजे आता तुम्ही यो आज सर्व चालले ना असे घरोघरी जातात ना इकडे बघा ही असे चाईतली मजा बरोबर फ्लॅट मध्ये अशी मजा नाही येत आहे नाही येत ना तुमच्या तुम्ही फ्लॅट मध्ये राहता ना मजा येते तुम्हाला अशी चाई मध्ये मजा येते ना अशी इथे बघा आम्ही गाणेबिणी लावून मस्त बसलोय गाणी पॉज करतो गाणेबिणी लावून मस्त एन्जॉय करतोय ते लोक आपले बाहेर गेले आणि आपण इकडे गाणे लावले आणि आपली गायला लागतो ना आणि आपली डेक समोर आहे गाणं लावतो बघा लक्ष्मी मोबाईल मध्ये देख ना बोले ना या सर्वांनी नाव सांगा आपलं काय ना वैभवी नाव सांगा आराध्या नाव सांग नाव आणि इकडे आमचा कृष्णा बसलेला आहे तू तू तुझं नाव बानी अभी थी ना बोली अम्मा को बोली अरे मेरे दादी के घर पे बोल रहे आंटी शकुनी इतना अपने को क्यों ले थांबा येते संपू द्या चला आता कोण कोण डान्स करून दाखवत रे चपुली एक ती ओ फुला मी पण तू पण करणार रे दुसऱ्या घरी जायचं आपल्याला चला चला पटकन जेवण घेऊन या पटकन तिकडे ज्यूस गुलाब जामून सर्व मिळणार आहे तिकडे चला इथे आमचा कान्हा काय करत आहे काय 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 फुल गे एक 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 घ्या सर्व पटकन 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 क्या बात है पाय पडा कानाच्या पाय पडा पाय घेतो खास चंद्रमुखी गाण्याची फरमाईश आलेली आहे आणि इथे आमच्या आज घरी काय खीर 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 घेऊन चंद्रमुखी येत आहेत चंद्रमुखीची एंट्री होत आहे खीर घेऊन वा 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 तरी तर बघा आम्ही बाहेर फिरायला जातोय आणि इथे मम्मीसाठी नवीन चप्पल आणलेली आहे नवीन आहे का जुनी आहे आणि अशीच गावी पण आहे ना गावाला मला कमेंट करून सांगितली होती ना की मम्मीसाठी चप्पल घे पण असलेली चप्पल पण मम्मी इकडे तिकडे ठेवते
आता है व्यवस्थित। आता आम्ही उद्या गावी जाणार आहे म्हणून मम्मीला बूट आणले। हां नवीन आणले, कसे वाटतात ते? मस्त ना वॉकिंगला? पंजन आणले ते पण घालत नाही। नवीन पंजन कुठे घालत? आम्ही चालले मम्मीच्या औषध, मम्मीचं औषध आणायला। हे बघा बूट बीट घालू, रेडी माझा लुक दाखव। मॅक्सी आणायला जातोय ना? हा मॅक्सी रिप्लेस करायला जातोय। मॅक्सीची मजा दाखव, मॅक्सीची मजा दाखव। भायच्या आईला पण दाखव मी मजा दी। नाही पहिलं बघा ही कशी दिसायला, कशी आहे बघा। नाही घालू नका बघू, कप्तान मोबाईल द्या, मोबाईल द्या। हा बघा जरा चेक करा, चेक करा ही काय वाटली ना इथं मधी अशी होती। आम्ही तशीच बघितली आम्हाला, पण जरा आतून बघा ना ते, जरा आतून बघा, जरा आतून बघा, हात घाला कपडा इथे काय झालं त्याला? त्याच्यात फॉल्ट आहे, ते रिप्लेस करायला चाललो आम्ही। शिलाई मारलेली आहे ती, जाणार कशी डोक्याच्या खाली म्हणजे ते अर्धवटच मधी मधून बरोबर त्याला कट मारले असे हे झालंय। शिलाई मारली त्याला, चला हे रिप्लेस करायला। अशी बघितली आता तुम्ही बघितली ना? होय गाऊन दाखव। मी येईपर्यंत मी राऊंड मारले किती? पाच सात आठ राऊंड मारले। हा काय आम्ही नवीन गाऊन आणले बघितले, आणले बघूया। तुला एक रिप्लेस केला नाही का अजून एक विकत आणलं? आणि आमच्याकडे बघा एक कप्तानी गाऊन प्रिंट वेगळे नव्हते त्याच्याकडे कप्तानी मध्ये, मग फक्त कलर डिफरंट आणला प्रिंट। आणि एक आपल्याकडे कशी पडते का जर कप्तानी गाऊन? 250 आवडली प्रिंट, चांगलं घेतला कलर। आता हे मम्मी तुला रत्नागिरी मध्ये घाऊन दाखवणार ना? कॉपी दे काय ट्रेंड चं नाव काय? टिकली लावायची गरज नाही। आज मी भाजी मध्ये आहे ना, नवीन प्रकारचा एक मसाला वापरणार आहे, मॅगी मसाला। तू मसाला भाजी मध्ये? तू मसाला जुन्या पद्धतीचा ना, म्हणजे मी वापरते माझे रोजचे घरातले मसाले वापरते ना। आज मी म्हणजे आपल्याला भाजीच्या मेथीचे प्रकार दाखवायचे आहेत मला। आणि आज आपल्या तुझ्या सोबतीला कोण आहे इकडे? माझ्या सोबतीला भरपूर जण बसले आहेत इकडे, आराम करतात आहेत किचन मध्ये। दिलो दिल ते बघा, ते बघा शेफ्टीने इशारा करते। आधी मॅगी मसाला घेतलेला आहे एक्स्ट्रा। नमस्ते, आज मी मेथीच्या भाजीचा दुसरा प्रकार दाखवते। एक प्रकार तुम्ही बघितला असेल, आता मी दुसरा प्रकार दाखवते मेथीच्या भाजीचा। आणि तुम्ही त्याला नाव द्या काय बनवलंय ते। आता त्याच्यासाठी बघा, मी पहिलं आहे ना हे पाणी गरम करायला ठेवलंय। इथे मला जे ग्रेव्हीसाठी मसाले घेतले आहेत ना, ते मला थोडा शिजवायचे आहेत 5 मिनटं। हे 2 टोमॅटो घेतले आहेत, 2 कांदे मिडियम, लसूण घेतली आहे 10-15 पाकळ्या, थोडेसे शेंगदाणे घेतले बघा, 2-3 चमचे काजू, 2-3 चमचे, आणि हे आलं 1-1.5 इंचाचं आलं घ्यायचं। हे मी स्वच्छ म्हणजे कांदे पण मी स्वच्छ धुवून घेतले, कारण ते काळे असतात ना कधी कधी कांदे। तर हे आता सर्व ह्या पाण्यामध्ये टाकायचे, शिजत टाकायचं आपल्याला, सर्व शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला किती वेळ शिजवायचं ते? 5-10 मिनिटं शिजवायचं। आणि ते पाणी ठेवलं आपण, ते पाणी ठेवलंय त्याच्यामध्ये आपल्याला वाटाणे फ्रोझन मटर करतात ना तसे आपल्याला ते थोडे शिजवून घ्यायचे आहेत। एक वाटी हे फ्रोझन आहेत म्हणून? हे फ्रोझन नाही आहेत, हे आपले साधे मटर आहेत, साधे आहेत का? आता शेंगातून सोललेले। ओके नवीन म्हणून ते जरा शिजवून घ्यायचे आहेत। ओके चालेल, आणि ते असले तर शिजवायची गरज नाही। झाकण नाही ठेवायचं ना? झाकण नाही ठेवायचं, हे असंच शिजवायचं, उकळी यायला द्यायचं। आणि हे आपले नेहमीचे मसाले,
आणि त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आहे ना दोन हिरवी मिरची टाकायची. आता हे 5 मिनिटं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे चांगलं. आता इथे बघा आम्ही आता मसाला ग्रेव्हीचा शिजायला ठेवलेला, तो आता शिजला आहे म्हणजे 7-8 मिनिटं शिजवून घ्यायचा. त्याचा 10 मिनिटं शिजला तरी पण चालेल. आता तो सर्व काढून घेते ताटामध्ये म्हणजे थंड व्हायला पाहिजे. आता आपले थंड झालंय मिश्रण सगळं वाटायचं. आता आपण भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला लावूया, छान बारीक अशी पेस्ट तयार करूया. आणि मिक्सरला लावताना पाणी घ्यायचं का आपल्याला? हा पाणी घालायचं, ग्रेव्ही बनवायची आहे ना. ओके, थोडस पाणी घ्यायचं आधी. ही ग्रेव्ही बघा आपली मस्त छान वाटून झालेली आहे, बारीक एकदम वाटायची. आता इथे कढईमध्ये तेल ठेवलंय तापत, आणि त्याच्यामध्ये आता 1/2 चमचा जिरा टाकते. जिरा चांगला तडतडलाय त्याच्यामध्ये आहे ना. आता मी गॅस जरा बारीक करते आणि त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही टाकते. ग्रेव्ही आता चांगली शिजवून घ्यायची पहिली. किती वेळ आपल्याला अशी? 5 मिनिटं शिजवायची. ओके, आता इथे बघा बरोबर 2.5 मिनिटं झालीत आपली. गॅस कसा ठेवला होता तू? एकदम बारीक करून ठेवलाय, कारण ती आहे ना उडते ना. आपण झाकण ठेवलं ना तरी पण ती झाकण्याला सगळी ग्रेव्ही लागेल. आता मी काय करते माहितीये का, हे मटर शिजवलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकते. पाणी काढून टाकायचं ना तू? हा, बॉईल केले ना ते. मटर किती घेतले तू? एक वाटी. ही भाजी व्हाईट कलरची होणार आहे का? हा, थोडे त्याच्यात मसाले जाणार आहे पण एवढे मसालेदार नाही दिसणार आहे. ओके, आता आपल्याला असं किती वेळ ढवलायचं? 2-3 मिनिटं पहिले ढवळून घेते आणि त्याच्यामध्ये मसाले टाकते. तर इथे बघा आपल्याला परत 2-3 मिनिटं झालेली आहे. आता मी याच्यामध्ये आहे ना हे आपले सर्व घेतलेले मसाले टाकते. लाल मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हळदी 1/2 चमचा कमी, आणि आपल्याला गरम मसाला 1 चमचा. आता हे मसाले सगळे ढवळून घेते आणि त्याच्यामध्ये हे आहे ना गरम आपला ग्रेव्हीचा भांडा होता ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय. आता आपल्याला परत किती वेळ ढवळायचं असतं? आता 2 मिनिटं. परत 2-3 मिनिटं ना? 2-3 मिनिटं नको, 2 मिनिटं असं ढवळत राहायचं. कारण ती ग्रेव्ही आहे ना ती खाली तळायला लागणार म्हणजे ती लागायला नको म्हणून ढवळत राहायचं. ती बिचारी भाजी तिकडे वाट बघते म्हणजे मला कधीपासून घेऊन ठेवलाय, धुवून स्वच्छ चिरून ठेवलाय आणि मला टाकणार कधी अशी बोलते. पण ग्रेव्हीमध्ये मी थोडं पाणी टाकते, थोडं ते आपलं ग्रेव्हीचा भांडा होता त्याच्यातून पाणी टाकलंय थोडं. आता मी काय करते गॅस जरा बारीक करते आणि त्या मेथीला त्या भाजीमध्ये टाकते ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्ही एवढी सुंदर दिसते ना, ते येल्लो कलर आणि हा हिरवा कलर कसा वाटेल ना छान साडीसारखा. आता कोणत्या कलरची साडी बनते ते बघूया. आता बघूया, एक जुडी मी भाजीची घेतली आहे. आता भाजी स्वस्त व्हायला आलेली आहे आणि स्वस्त झालेली आहे. 15 रुपये जुडी आमच्याकडे. हा, आता भाजी खायचं सुरुवात करायची मेथीची आणि थंडीतच अशी मेथीची भाजी. थंडीमध्ये जातात भाजी खायची, स्वस्त आली म्हणून आपण माणसं काय करतात स्वस्त आहे म्हणून खात नाही. उलट आताच खायची. आताच खायची. आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची. मिक्स करून घ्यायची. इथे आमच्या भाईची ट्रीटमेंट चालू आहे, काजलचं झालेलं आहे आजचं. काय ठेवा पायावरती. ओके, करू चालू. मशीन चालू झालेली आहे. आता आपल्याला फक्त तेल टाकायचं आणि इकडे बघा आम्ही राईचं तेल आणलेलं, राईचं तेलच टाकतो आम्ही. आता बघा भाजी आणि ग्रेव्ही कशी दिसते. फुल छापील साडी असते ना, डिझायनर साडी झाली. डिझायनर साडी तशी वाटते. आता मी याच्यामध्ये आहे ना 2 चमचा दही टाकते. चमचा जरा छोटा आहे. अस
अजून आपल्याला किती वेळ करायचं आहे? आता आपल्याला अजून पनीर वाट बघतोय. पहिल्या रेसिपीला ढवळायला लागतंय ना? ढवळायला म्हणजे ती भाजी आहे ना, आणि ढवळायला काय माहितीये, आपली नेरलेची कढई नाही आहे, स्टीलची कढई आहे ना, लागते त्याच्यामुळे ती लागते. आपण पण असं स्टीलच्या कढईमध्ये असं केलं ना तर ढवळत राहायचं, आणि ढवळून कसं ग्रेव्ही पण आपली मेथीच्या भाजीची गरगरीत झाली पाहिजे, त्याच्यासाठी ढवळायचं असतं. नाही तर टाकली आणि सोडला म्हणजे ती भाजी ना तशीच राहणार, अख्खीच्या अख्खी पानं. आता मी त्याच्यामध्ये आहे ना थोडं पाणी टाकते. आणि पनीर आहे ना पहिल्याच मी फ्राय करून घेतलेलं आहे. पनीर किती आणला होता, 200 ग्राम ना का 300 ग्राम? 200 ग्राम. तशी म्हटली ना तर आपली ही भाजी पण आता रेडी झाली. आपण याच्यामध्ये आता हे टाकला ना, मीठ टाकला आणि आपला मॅगी मसाला टाकला की आपली भाजी रेडी झाली. पण आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय टाकतोय, पनीर टाकतोय. म्हणजे नसेल तरी तुम्ही, नसेल तरी चालेल, अशी आपण मटरची आणि मेथीची भाजी बनवू शकतो. हा आता मी याच्यामध्ये पनीर टाकते. आपल्याला काय करायचं, आता आपल्याला मीठ टाकायचंय. आणि आता आपल्याला तरी पण मी सांगते, आता आपल्याला पातळ पाहिजे तर थोडी पातळ पण करू शकतो. अजून ती शिजायची आहे, मीठ टाकून पण थोडीशी करते. ग्रेव्ही टाईप, ग्रेव्हीची भाजी आहे ना, ग्रेव्ही टाईप म्हणजे ग्रेव्ही दिसायला पाहिजे. थोडं टाकलंय पाणी, आता मीठ टाकते. आता आपण चवी पुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकून आपल्याला ढवलायचं आहे आणि असं अजून आपल्याला गॅसवरती किती वेळ ठेवायचं आहे? 2-3 मिनिटं आता बारीक गॅस करून आपला मॅगी मसाला टाकायचा आणि 2-3 मिनिटासाठी जरा भाजी मुरायला ठेवायची. मसाला आपला मॅगी मसाला एक पॅकेट छोटा असतो ना, ते आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे का? आता झाकण ठेवते ना, ढवळते मी एकदा बारीक गॅस करून झाकण ठेवायचं. आपली ढवळून झाली आहे, आता झाकण मारते बरोबर. म्हणजे 2 मिनिटात आपली रेसिपी झाली. झाली आता झाले तर आपली झालीच आता रेसिपी. पण आपली जरा मसाले टाकले, पनीरमध्ये पण मीठ जायला पाहिजे म्हणून आपण जरा झाकून ठेवायचा. आणि 2-3 मिनिटासाठी ठेवलं तरी मध्ये जरा एकदा ढवळून बघायचा, कारण खाली लागणार नाही. ग्रेव्ही आहे ना, काजू शेंगदाणे. आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला ग्रेव्हीसाठी पण सांगते, आता समजा तुम्ही शेंगदाणे घेतले ना तर काजू नका घेऊ, काजू नाही घेतले तर शेंगदाणे घ्या, शेंगदाणे नाही घेतले तर काजू घ्या, दोघांपैकी एक घ्या, एक घ्या काहीतरी. इथे आपली भाजी आता रेडी झालेली आहे, एकदम मस्त तयार झाली आहे. बघते कधी खातात माणसं. वाट बघते.